या रणजित चषक 2018 मधला तिसऱ्या दिवसातला पहिला चेंडू हा पहिला सामना आजच्या दिवसातला शेंडू स्पोर्ट वडवली वर्सेस एमसीसी स्पोर्ट वडवलीच्या मध्ये जबरदस्त एक सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज जबरदस्त मजा येणार आहे. निलेश आणि सुमित ही जोडी आपण पाहतोय प्रतिनिधित्व करणार हे पहिले दोन शिलेदार सलामीले जात आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी एमसीसी स्पोर्ट्स कासारोळी संघाची धुरा सांभाळतोय, महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारतोय संदेश. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही 10 पासून सुरुवात करतोय. क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं जात आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 लेट्स प्ले. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया, या संघाला शुभेच्छा देऊया. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतो. चेंडूला स्टीअर केलं जातंय आणि चेंडू स्वीपर कवर क्षेत्रामधून थर्ड मॅन क्षेत्राकडे वळतोय. चेंडू सी मारेशी लगत अडवला होतोय, मात्र तत्पूर्वी संधी मिळते ती 3 धावा पळून पूर्ण करण्याची फलंदाजाला. 3 धावणी शुभारंभ होतोय. श्री गणेश आवतोय शेंडूबा स्पोर्ट्स कासारवडोली या संघाच्या धावपळकाला. अतिशय जबरदस्त सुरुवात बघितले पण शेंडूबा स्पोर्ट कासारवडी संघाची. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि बघितलं खाली सरला होता चेंडूला, फक्त कट केला होता, अतिशय चांगला कट केला होता चेंडूला. बॅक ऑफ द पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय आणि या 3 धावा पळून पूर्ण करतात. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा अप्रतिम पाहायला मिळते फलंदाज निलेश आणि सुमित मध्ये. धाव संख्या 3 धावा. निलेश आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. 10:19 दर्शवत आहेत आणि 10 नक्कीच आपण 25 अवधी इथे मात्र नक्कीच 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅकलिपला थोडस खाली घेतलं होतं, चेंडूला ड्राईव्ह केलं होतं, चेंडू वळला होता तो कव्हर क्षेत्रामध्ये, शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू अडला होता, मात्र 1 धाव रोखू शकत नाही फलंदाज. यामध्ये विलेस आपण बघितलं पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पायाच्या समोरून चेंडूला खेळून काळ होतं ते कव्हर रिझन मध्ये. 1 धाव मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या पोहोचते ती 4 या धावसंख्येवर. दोन्ही फलंदाजांनी खाता खोललेलं आहे. संदेश आता मात्र बॅटची कडा चाटून चेंडू वळतोय तो शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. यष्टी रक्षक थोडासा गाफील राहिला, बॅटची कडा चाटून चेंडू वळतोय, मात्र तत्पूर्वी संधी मिळते फलंदाज निलेशला 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या पोहोचते 5 वर. पाहू शकता राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, चायनीज कट लागली होती, मात्र चेंडू यष्टी रक्षकच्या हाताला लागून शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला होता. पुढचा चेंडू संदेश लोअर फोर्टा चेंडू 20 शेप मध्ये खेळतो, चेंडूला ड्राईव्ह करतो, चेंडू वळतोय मिडॉन मधून लॉगॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी विसंगती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहतोय. 2 धावा पळून पूर्ण करताना सुमित त्याला योग्य साथ, निलेशची 2 धावणी दाफळात पुढे सरकताना बसतोय बिनबाद 7 वर. निश्चितच बघितलं पण चेंडू फक्त हातातून चढलेला, थोडासा फ्लंबल झाला सुशांत, त्याचा लगेच फायदा उचलला फलंदाज याने. धावसंख्या 7 या धावसंख्येवर. षटकातील पुढचा चेंडू संदेश सामना करतोय सुमित. फुल टॉस डिलिव्हरी, 20 शेप मध्ये लिफ्ट करतोय चेंडू, लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषे बाहेर. आजच्या दिवसातील पहिला रणजित चौकार. हॅलो, पाहू शकता आपण कुठल्या प्रकारे हा चौकार मारला होता. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, फुल टॉस डिलिव्हरी, लॉ फुल टॉस, सरळ बॅटने अप्रतिम फटका, लॉगाच्या दिशेने सीमारेषा जवळ जातोय. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार जातोय. सुशांतच्या डोक्यावरून 4 धावांसाठी चौकार. पुढचा चेंडू संदेश सुमितसाठी. आता मात्र ओव्हरपीची डिलिव्हरी ती पद झाली, त्याचा वापर केला होता, थोडस फुटवर्क वापरलं होतं, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. पहिल्या षटकाच्या अंती धावपळकावर धावा नोंद करताना शेंडूबा स्पोर्ट्स कासारोळी संघ बिनबाद 11 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल शेंडूबा स्पोर्ट्स कासारोळी या संघाची, कारण कुठल्याही घडी बाद होत नाहीये आणि 10 वर धावफळक नोंद होतोय. एक चांगली सुरुवात सुमित मार्फत, एक चांगली सुरुवात निलेश मार्फत. अतिशय जबरदस्त सुरुवात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेंडूबा स्पोर्ट वडवली संघाची. 11 धावा, कुठलाही घडी बाद नव्हता. आपण जर बघितला निलेश राऊत वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळतोय आणि फलंदाज सुमित वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतोय. 4 चेंडूचा ज्यांनी सामना केलेला आहे. आपण पाहतोय 5 षटकांचा जर विचार केला तर शेंडूबा स्पोर्ट्स या संघाला जवळपास 60 किंवा त्यापुढे धावपळक उभारणं अत्यंत आवश्यक, कारण एमसीसी स्पोर्ट्सची जर फलंदाजी आपण लाईन पाहिली तर नक्कीच चांगली आहे. सुशांत आहे, त्यानंतर बॉबी आहे, बरेचसे असे खेळाडू आहेत की ज्यांच्याकडे एक चांगली क्षमता आहे फलंदाजीची. अतिशय बरोबर आहे संदीप, कारण सुशांत सारखा एक खतरनाक फलंदाज, अटॅकिंग फलंदाज आहे.
त्यानंतर जर आपण बघितलं मोनिश आहे, त्याच्यानंतर आपण जर बघितला तर कुणाल सारखा आहे, त्याच्यानंतर बॉबी अतिशय चांगली फलंदाजी लाईन आहे, म्हणजे निश्चितच 55 ते 60 डबा येणं गरजेचं असेल आणि त्या दिशेने जाताना दिसतो आपल्याला सुरुवातीला फलंदाजी करत असताना शेंडोबा स्पोर्ट वडवली संघ. नक्कीच स्वतः यजमान आयोजक संघ शेवटी पाचवा सामना खेळणार आहेत. प्रत्येक संघाचे हेवी धावे व्यवस्थित पाहत आहेत, कारण प्रत्येक आपण जर पाहतो वर्तुळाकार सर्व खेळाडू बसलेले आहेत, कुठला फलंदाज कुठला गोलंदाज कशा पद्धतीनं खेळ सादर करतो याचं व्यवस्थित निरीक्षण परीक्षण करूनच नक्कीच या सामन्यात एक वेगळी स्ट्रॅटेजी वापरण्याचा प्रयत्न करेल निश्चितच. जर आणि रणजी स्पोर्ट वडवली संघाचा विचार केला तर मागच्या वर्षामध्ये सेमीफायनलमध्ये दाखल झाला होता, चौथा क्रमांक आला होता आणि पहिल्या वर्षामध्ये सेमीफायनलमध्ये पराजित झाला होता निश्चितच. मात्र अद्याप त्यांच्या यजमान पदामध्ये त्यांनी फायनल मारलेली नाही. रोहित पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू वळतोय शॉट सिली मिड ऑन क्षेत्रामध्ये, मात्र तपुरी एक धाव पूर्ण करतोय तो फलंदाज जयेश निलेश, धावसंख्या पोहोचते 12 वर. षटकातील पुढचा चेंडू रोहित सामना करतोय तो फलंदाज सुमित, सुमित खेळतोय 7 या धावसंख्येवर, त्याला निलेश 7 देतोय 5 या धावसंख्येवर. ज्ञानगंगा कॉलेज एंड कडून मार्गस्थ होताना षटकातील दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, ओव्हर पिच डिलिव्हरी बॅकफुटला जातोय, बॅकलिपला थोडंसं वर घेतलं होतं चेंडूला, इथे आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळला जातोय आणि नक्कीच जोपर्यंत अंतर वरतो 30 yard सर्कलच्या आत चेंडू अडवतोय तत्पूर्वी संधी आहे ती एक धाव पूर्ण करण्याची. निश्चितच ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, भरपूर वेळ होता आणि चेंडूला खेळून काढतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 30 yard सर्कलच्या आतमध्ये चांगला क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू इथे मात्र पाहतोय की चेंडू डावी अशी सोडून जातोय, कुठलाही मनसुबा व्यक्त करत नाही फलंदाज निलेश, एक धाव प्राप्त होते अतिरिक्तच्या स्वरूपात, पहिली अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात आज नोंद होताना इथे आमचे गुणसंख्या लेखक सचिन पाटील एका धावी धावसंख्या पोहोचते 14 वर, 14 धावा धाव फळकावर. पुढचा चेंडू रोहित राईट आर्म ओव्हर द विकेट, आता मात्र ओव्हर पिच डिलिव्हरी बॅकलिपचा सुंदर वापर, मात्र इथे चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेलच्या स्वरूपात कन्वर्ट, बॉबी मार्फत एक चांगला झेल, पहिला यश मिळतोय कासारोली संघाला MCC स्पोर्ट्सला. हे आपण बघू शकता गोलंदाज रोहित गोलंदी मार्क करत होता, अतिशय सुरेख झेल यावेळेला बघितलं राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅट्समॅन स्लॉट मध्ये चेंडू होता पण टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही, प्लेसमेंट सुद्धा व्यवस्थित नव्हती, बॉबीच्या हातामध्ये सरळ झेल जातो आणि बॉबी अतिशय चांगल्या प्रकारे झेल टिपतोय फलंदाज या ठिकाणी बाद, पहिला मोहरा बाद होतोय सिंडबा स्पोर्ट वडवली संघाचा. बाउंड्री आणि 30 yard सर्कलच्या मध्ये जी रेखा ही लक्ष्मण रेखा आहे मित्रांनो, तुम्हाला ती लक्ष्मण रेखा तो खेळाडू त्या रेखा पार करताना बाहेर येणार नाही, त्याच्या अगोदर तुम्हाला ती रेखा पार करायची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा नवीन येणाऱ्या फलंदाजांना. तर पहिलं सुयश मिळतंय ते गोलंदाज रोहितला, पहिलं सुयश मिळतंय MCC स्पोर्ट्स कासारोळी संघाला. शेंडोबा संघाचा पहिला फलंदाज बाद होतोय 14 या धावसंख्येवर, निलेश झेलची स्वरूपात बाद होतोय, आता मात्र आकाश क्रमांक 3 वर मैदानाच्या प्रवेश करताना, स्ट्राईकला असेल तो फलंदाज सुमित. रोहित पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची व्यवस्थित व्यूहरचना करताना, आता मात्र लॉल फुलटा चेंडू, चेंडूला लिफ्ट केलं जातं, चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, 1 bounce चेंडू कलेक्ट होऊ शकला असता, चांगलं क्षेत्ररक्षण होऊ शकलं असतं, मात्र घाई थोडीशी कारणीभूत ठरतोय ही दुसरी धाव पण पूर्ण करण्याला सुमित, याला 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 16 वर. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघितलं, पहिली धाव अतिशय जोरात काढली होती दोन्ही फलंदाजाने आणि प्रेशर बनवलं त्या ठिकाणच्या जो क्षेत्रक्ष होता मिड विकेटचा त्या क्षेत्रक्षावर आणि दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण केली, धावा पोचतात त्या 16 या धावसंख्येवर. इथे मात्र 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळलेला फटका आपण पाहतोय, चेंडू वळतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये, सुशांत येतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, तत्पूर्वी एक धाव मिळते ती फलंदाज सुमितला. सुमित खेळतोय 7 चेंडूचा सामना करून 11 या धावसंख्येवर, त्याला 7 देताना आकाश, आता मात्र स्ट्राईकवर एकूण धावसंख्या पोहोचते 1-17 वर. अतिशय स्वच्छ असं हे मैदान आपण पाहतोय, सो हे बाजूनी हिरवळ हलक्या त्यानं फक्त सॉफ्ट हँड ड्राईव्ह करतोय, चेंडू वळतोय कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्र इनफील्डच्या आत 30 yard सर्कलच्या आत आणि एकाधार समाधान, अशा पद्धतीनं इथे 2 षटकांची सांगता, 2 षटकाच्या अंती आपण पाहतोय धावपळकावर धावा नमूद होताना 18 धावा 1 गडीबाद शेंडोबा स्पोर्ट्स, काय म्हणशील एकंदरीत या 2 षटकांबाबत हेमंत? पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 11 धावा धावपळकावर लागल्या होत्या, मात्र या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केले गोलंदाज रोहित याने
आपण पाहू शकता अतिशय जबरदस्त टेलिकास्ट आमच्या टेलिकास्ट टीम द्वारा संतोष नानिकर एंड कंपनी गोलंदाजी फिगर या ठिकाणी दाखवला जातो. संदेश पहिला गोलंदाज होता 11 धावा दिल्या होत्या रोहित पाटील एमसीसीचा दुसरा गोलंदाज ज्याने 7 धावा दिल्या एक डॉट चेंडू टाकला होता निश्चितच अतिशय चांगलं विवरण दाखवलं जाते. ह्या ठिकाणी आपण फलंदाजी बघू शकता निलेश राऊत हा फलंदाज कॅचच्या रूपाने बाद झालेला आहे 5 धावा काढून बाद झाले 4 चेंडूचा सामना केल्यानंतर सुमित मात्र चांगली फलंदाजी करताना 7 चेंडूमध्ये 11 धावा नॉट आउट आणि आकाश एक चेंडूवर एक धाव काढून आपला खाता खोललेला आहे. आंतरराष्ट्रीय जणू एक स्कोर कार्ड दिसतोय आपल्याला सर्व स्ट्रॅटेजी सर्व व्यवस्थित गोष्टी नमूद होताना दिसत आहेत. आपण पाहतो की शेंडोबा स्पोर्ट्सचे कशी बॅटिंग ऑर्डर आहे कशा पद्धतीने फलंदाज येणार आहेत कशा प्रकारचे 11 खेळाडूंची नावं आहेत निश्चितच बघितलं. सुमित शिंगे संजोग शिंगे निलेश राऊत योगेश कोहली सवेज सचिन कदम राहुल सिंग आकाश रुपेश भोईर हॅरी विघ्नेश सिंग असे 11 खेळाडू दिसतात आपल्याला शेंडोबा स्पोर्टमध्ये. आणि एमसीसी स्पोर्ट्स आपण पाहतो बॉबी भोईर सुशांत मुकादम कुणाल मुकादम मोनिश पाटील स्वतः कर्णधार करण पाटील योगेश पाटील संदेश भोईर आणि सर्व 11 खेळाडू. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय संदेश आता मात्र चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू वळतोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय डीप मध्ये आणि चेंडू सी मार्श गाठतोय रणजित चौकार. जबरदस्त फटका बघूया आपण रिप्ले मध्ये. यावेळेस आपण बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू कट केला होता चेंडूला स्क्वेअरिस थर्ड मॅनच्या दिशेने सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी चौकार 4 धावांनी धावसंख्या पोहोचते 22 वर. पुढचा चेंडू संदेश राईट आर्म ओव्हर द विकेट सुरेख चेंडू इथे मात्र रगडीशी नक्कीच आपण पाहिलं की कशा पद्धतीने चेंडू हाताळला गेला कशा पद्धतीने फर्स्ट लिप मध्ये चेंडू गॅदर झाला आणि कदनंतर कशा पद्धतीने यष्ट्यांवर फेक झाली अप्रतिम. या तिन्ही गोष्टी अप्रतिम होत आहेत आणि एक चांगलं क्रिकेट इथे सादर होत आहे. खरोखरच पंचांची सुद्धा आपण विसरून कामा नाही कारण आज या 3 दिवसामध्ये बघितलं पंचांनी अतिशय चांगली कामगिरी केली. थर्ड अंपायरची मांग फक्त या 3 दिवसामध्ये एकच वेळा केलेली आहे कालच्या दिवसामध्ये. षटकातील पुढचा चेंडू संदेश राईट अप फॉर द विकेट आता मात्र भीमर चेंडू हाताळला जातोय आणि ते नो चेंडू घोषित करताना स्क्वेअर लेग पंच फ्रीट असेल या चेंडूवर आणि आपण पाहतोय फ्रीटचा इशारा देखील पंचांमार्फत केला जातोय. एका धावीची भर एका धावीने धावसंख्या पोहोचते 23 वर. खरंच फुल टॉस चेंडू कमरेच्या वर होता पॉफिन क्रीज मध्ये फलंदाज केला होता भीमर चेंडू मात्र आता फ्री हिट आहे बघूया फ्री हिट वर फायदा उचलतोय की नाही हा फलंदाज. फ्रीटचा फायदा फलंदाजाला होतोय का शेंडोबा स्पोर्ट्स संघ तो प्राप्त करतोय का हा प्रश्न आहे. संदेश अकोटाबाद चेंडू चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मिड विकेटच्या वरून जातोय पॉवरफुल फ्रीटचा फटका रणजित षटकार. शॉर्ट पिच चेंडू टाकला होता गोलंदाज संदीप याने शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर समाचार 6 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच उजव्याच्या समीप जाणारा थोडासा बाउन्सर चेंडू होता पद्धतीने त्याचा थोडासा वापर केला होता चेंडूला अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही निर्धाव चेंडू. आपण पाहतोय क्रिकेटमध्ये बरेचसे नक्कीच नियम लागू आहेत जर तुम्ही 2 चेंडू बीमर हाताळता तर तुम्हाला या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार नाही असं असतं मात्र बाउन्सर किती असावू शकता मात्र ते पंचांवर असतं ते वाईट किंवा नो देण्याचं. पुढचा चेंडू आता मात्र चेंडूला स्लॉंग स्वंग करतोय इथे मात्र चेंडू मिड विकेटच्या वरून जातोय सरळ 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. अयुबनी सलग 2 चेंडू झेलच्या स्वरूपात कन्वर्ट केले होते सीमारेषेबाहेर निश्चितच अप्रतिम फटका. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज आकाशच्या बॅट मधून यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटका जबरदस्त फटका उंच होता चेंडू वाईडी शिंबिकेच्या दिशेने रोहित कर्णधार होता त्याच्या डोक्यावरून चेंडू सरळ आमच्या व्हीआयपी डाईस समोर 6 धावांसाठी षटकार. 2 षटकार या षटकामध्ये येताना दिसतात अतिशय महागडे षटक पडताना दिसतोय
गोलंदाज संदेश याचं तब्बल 17 धावा खर्च करतो या 5 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. आपण मध्ये 35 धावा धावफळक दर्शवताना शेंडोबा स्पोर्ट्स या संघाचा 17 वर खेळतोय आकाश. 6 चेंडू 17 धावा आकाशची एक वैयक्तिक भागीदारी. पुढचा चेंडू अकोटाब्याचा चेंडू, चेंडूला अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, उजवी एसटी सोडून जातोय. रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर वळलेला चेंडू, पंच दर्शवत आहेत हा चेंडू वाईड. अतिरिक्त धावीने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 36 वर. 36 धावा. नरिश स्पोर्ट्स आणि सत्यवाई स्पोर्ट्स असा पुढचा सामना असेल. इथे मात्र रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा व्यक्त करतोय. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क आणि निर्धाव चेंडू. 3 षटकांची सांगता 12 सरासरीने वाटचाल करतोय शेंडोबा स्पोर्ट्स कासारोळी संघ. अजूनही 2 षटक शिल्लक. मात्र या 2 षटकांमध्ये कशा पद्धतीनं फलंदाजीला प्रत्यय येईल, कशा पद्धतीने गोलंदाजीची वैविध्यता पाहायला मिळेल याचं धावतं विवरण धावतं समालोचन या ऐकूया हेमंत पाटील मार्फत. चौथं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेतलं जातंय. धावसंख्या पोहोचलेली ती 36 या धावसंख्येवर. 12 सरासरीने वाटचाल करताना दिसतोय तो म्हणजे नरेश स्पोर्ट वडवली संघ. एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. पुढील जो सामना आहे, पुढील सामना सत्य स्पोर्ट मोगरपाडा वर्सेस नरेश स्पोर्ट. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचं आहे टॉससाठी. सत्य स्पोर्ट मोगरपाडा वर्सेस नरेश स्पोर्ट वडवली टॉस साठी रेडी राहायचं दोन्ही संघाच्या कर्णधाराने. समोरच्या एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज मनीष. मोनीश एक चांगला गोलंदाज आहे. मोनीश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने ब्लॉकमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने खेळला जातोय मिडॉनच्या दिशेने. क्षेत्रक्षक चुकतोय त्या ठिकाणी. लॉंगाचा क्षेत्रक्षक बॅकअप करतोय. त्याच्या अगोदर एक धाव मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आणि या एक धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 37 या धावसंख्येवर. 37 नक्कीच. इथे शुभागमन होते जयंत पाटील सरांचं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्पर्धेमध्ये एक चांगली पंचांची भूमिका आपण पाहतोय. मोनीश गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च करताना एका धावीने धावसंख्या पोहोचते 37 वर. मोनीश वेळेबद्दल सहकार्य करा. आतापर्यंत 20 मिनिट झालेली आहेत. ती 3 षटकाने 1 चेंडू पूर्ण करण्यासाठी फक्त तुमच्याकडे आता 7 मिनिटाचा अवधी आहे. या वेळेस चेंडूला खेळला जातोय. चेंडू जातो वाईड ऑफ लॉंगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. स्ट्राईक हँडकडे थ्रो झाला होता मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली. थ्रो थोडासा खराब झाला होता. त्याचा फायदा मिळतोय फलंदाजांना. धावसंख्या पोहोचते ती 39 या धावसंख्येवर. एमसीसी वडवली वर्सेस सेंडोबा स्पोर्ट वडवली या दोन संघात दरम्यान हा पहिला सामना रणजित चषक 2018 मधला. या वेळेला जबरदस्त फटका. हाफ लेग ऑन लॉक टेड ड्राईव्ह. चेंडू जातोय कपिल देव स्टँड मध्ये. 6 धावांसाठी षटकार. आपण पाहू शकता कशा पद्धतीनं अगदीच अप्रतिम फटक्याची निवड केली होती. सरळ चेंडूला स्वंग केलं होतं बॅट खांद्याच्या मागे. चेंडू कपिल देव स्टँडच्या मागे. सरळ 6 धावांसाठी अप्रतिम अमेझिंग रणजित षटकार. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 45 या धावसंख्येवर. मोनीश पुन्हा गोलंदी मार्गवर.
पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त हॅमर केलेले चंडू जातो लॉंगांच्या दिशेने, सीमारच्या बाहेर जाईल, चार धावांसाठी चौकार. थोडस वेग चित्र दिसतंय ते एमसीसी स्पोर्ट्स कासारडोली संघामार्फत, कारण कुणाल असा एक गोलंदाज आहे या संघामध्ये की नक्कीच तो पॉवर प्लेचं षटक व्यवस्थित हाताळू शकला असता. मात्र पॉवर प्लेचं षटक इथे मोनिशला का दिलं जात आहे हा एक वेगळा प्रश्न इथे निर्माण होतोय. मोनिश पुन्हा गोलंदी मार्कवर, यावेळी आपण बघितलं अप्रतिम फटका पुन्हा एकदा लॉगांच्या दिशेने, मात्र शत्ररक्षण तैनात, हेलिकॉप्टर स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज पास. मात्र इथे आकाशने आपलं योगदान व्यवस्थित दिलं आहे. आपण पाहतो 29 धावा खर्च करतो तो 10 चेंडू मध्ये, अप्रतिम खेळी सादर करतोय, संघाला जी परिपक्वता जी आवश्यकता होती ती पूर्ण करतोय. 29 धावा, 1 चौकार, 3 षटकार, अप्रतिम. निश्चितच इंटरनॅशनल स्टाईलने दाखवलं जाते, आपण बघू शकता अतिशय सुंदर टेलिकास्ट आमच्या टेलिकास्ट टीम द्वारा संतोष नानेकर यांना tenniscricket.in. धावसंख्या पोहोचली ती 49 या धावसंख्येवर. सचिन कदम नवीन फलंदाज जाताना आपल्याला दिसतो, एक अतिशय अटॅकिंग फलंदाज म्हटला जातो सचिन कदम याला. नक्कीच आपण पाहतोय दुसरा गडी बाद होतो 49 धावसंख्येवर. वेळेच्या बाबतीत प्रत्येक संघाने प्रत्येक खेळाडूने सहकार्य द्यावं. यापुढचा जो सामना होणार आहे स्वतीआई स्पोर्ट्स विरुद्ध नरेश स्पोर्ट्स, यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू जातो डेप मेडविकेट बाउंड्रीच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. Water stock. 55 धावा धावपळकावर असतात दोन गड्याच्या मोबदल्यात. नरेश पोट वडवली संघाच्या एका चांगल्या धावसंख्येमध्ये पदार्पण केलेलं आहे. जर आपण बघितलं संदीप, तर आणखीन एक षटक शिल्लक असेल. या षटकामध्ये जरी 10 ते 12 धावा आल्या तर एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचेल आणि एक टफ फाईट मॅच, टफ एनकाउंटर आपल्याला पाहायला मिळेल शेंडोपा स्पोर्ट वर्सेस एमसीसी स्पोर्ट मध्ये. नक्कीच हेमंत, जर मात्र कुणालला गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये दिले असतं तर चित्र थोडस वेगळं असतं, धावफळक थोडासा वेगळा असता. मात्र आता जर तर ती व्याख्या क्रिकेटमध्ये उल्लेखन योग्य नसतं. अंतिम षटक आहे, पैसे काय घडतंय काय बिघडतंय. कालच्या दिवसामध्ये फलंदाज चेतन याने अप्रतिम फलंदाजी केली होती तिरंगा स्पोर्ट वर्तकनगर संघाच्या, 78 धावा 3 सामने त्याने केल्या होत्या. त्यानंतर त्याचाच पार्टनर दिलीप याने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती, 36 धावा त्याने केल्या होत्या. आणि कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी जर आपण बघितली तर विशाल गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली होती, 5 गडी बाद केले होते. चेतन यांनी 4 गडी बाद केले होते आणि संदीप यांनी कालच्या दिवसामध्ये 4 गडी बाद केले होते. शेवटचं षटक चालू, लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. निश्चितच व्हाईटचा इशारा पंच अनिल वाघेला यांचा, एक अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 56 या धावसंख्येवर, 56 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अगे सूर्य देवता आपल्याला आता मात्र एक नव संजीवनी एक नव चेतना देतोय. सूर्यप्रकाश सभोवताली दिसतोय, जे सगळं ढगाळ वातावरण होतं ते थोडस आता मात्र दूर होताना दिसतंय. निश्चितच थोडस ब्राईट होतोय या ठिकाणी सूर्यप्रकाश मैदानामध्ये येताना आपल्याला दिसते, थोडस ढगाळ वातावरण दूर गेलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पुन्हा यावेळेस फलंदाज मात्र चुकतो सचिन कदम सारखा. या फलंदाजाला माहित नव्हती का आपला लेग स्टंप कुठे आहे आणि फलंदाज ट्रिपल चिच्ची रुपयाने अराउंड लेग बाद. सचिन कदम सारखा फलंदाज आपण बघू शकता कशा पद्धतीने खेळतोय. कुणाल एक चांगल्या चेंडूची निवड केली, एक चांगली चेंडूची हाताळणी केली, पाहू शकता कशा पद्धतीने स्टान्स घेतोय, कशा पद्धतीने रनअप घेतोय, तदनंतर राईट अप ओवर द विकेटचा मारा ज्याप्रमाणे चेंडूला नक्कीच हाताळतो त्याचप्रमाणे चेंडूची हाताळणी, सरळ डावी यष्टींवर यॉर्क पद्धतीचा चेंडू, शफल क्रॉसून खेळण्याचा मनसुबा सचिन कदम याचा धुळीस मिळतोय आणि अराउंड लेग त्रिपालचीच्या स्वरूपात फलंदाज सचिन बाद होतोय. ज्या फलंदाजावर मोठी अपेक्षा होती तोच फलंदाज मात्र 0 या धावसंख्येवर बाद होऊन तंबू मध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातो, खेळण्यासाठी जातोय योगेश.
56 धावसंख्येवर तिसरा मोहरा बाद. पहिला फलंदाज जर आपण बघितला तर 14 धावसंख्येवर बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली होती. दोन फलंदाज सुमित आणि आकाश मध्ये. आकाश हा सुद्धा बाद झालेला आहे. सुमित आणि योगेश हे दोन फलंदाज असतील. गोलंदाजी मार्कवर कुणाल पुन्हा रॉयट आम ओध विकेटने. यावेळेस अतिशय चांगला फटका चेंडू येतोय लॉंगांच्या दिशेने. सुशांत मुकादम त्या ठिकाणी आहे. चांगल्या शतकात चांगले पैकी गडी बाजूची शक्यता आणि फलंदाज धावची चुरबेने बाद. आहे आमच्या पंचांनी सुद्धा आणि आयोजकांनी सुद्धा सांगितले की पिचच्या मधून धावायचं नाही फलंदाजाने. लक्षात घ्यायचं पिचच्या साईडून धावायचं आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टी करावी लागेल. इंटरनॅशनल प्रमाणे या ठिकाणी रूल्स आहेत, हे लक्षात घ्यायचं. यावेळेस दाखवलं गेलं होतं कुठल्या प्रकारे फलंदाज धावची चुरबेने बाद झाला होता. कुणाल पुन्हा गोलंदी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. या वेळेला हॉफ अलीला घेतला मात्र मिस टाइम स्टॉक आहे. मिडॉनच्या दिशेने चेंडू लँड होतोय. नोमॅन ठिकाणी दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. भरपूर वेळ होता दोन धावा पूर्ण करण्यासाठी फलंदाजाकडे आणि या दोन धावाने धावसंख्या पोहोचते ती 59 या धावसंख्येवर. 59 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. लगेच आज जे 10 संघ खेळत आहेत ते सर्व ओरिजिनल ग्रुप मध्ये खेळत आहेत. हे जे 10 संघ खेळत आहेत ओरिजिनल ग्रुप प्रकारामध्ये खेळताना आपण पाहतोय 10 संघांना. कुणाल पुन्हा गोलंदी मार्कवर. दोन तीन चेंडू आणखीन शिल्लक असतील या इनिंग मधले. पुल करण्याचा प्रयत्न चुकतोय फलंदाज. यष्टीरक्षक सुद्धा चुकतोय. नॉट स्ट्राइकला थ्रो कडी बाजूची शक्यता बहुया या ठिकाणी. मात्र नॉट आउट घोषित केलेला आहे पंच अनिल वाघेलाने. एक अतिरिक्त धाव 22 रुपयाने येते. एक धावेने संघाची धावसंख्या 60 या धावसंख्येवर. संदीप आपण म्हटलं होतं की 60 धावा यायला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहू शकता कुठल्या प्रकारे अतिशय चांगला थ्रो झाला होता. मात्र बघितला ज्या वेळेस चेंडू स्टंपला लागला होता भरपूर पॉप इन क्रीच मध्ये आतमध्ये पोहोचला होता. अतिशय चांगला निर्णय. मी म्हटलं होतं की या 3 दिवसामध्ये फक्त एकच वेळा थर्ड अंपायरची व्यवस्था घेतलेली आहे आमच्या पंचांनी. नक्कीच एक चांगल्या पंचांची भूमिका. नक्कीच बॅट ज्यावेळेला ग्राउंड झाली होती त्यावेळेला नक्कीच यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या नव्हत्या आणि नंतर पॉपिंग क्रीज क्रॉस केल्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यामुळे हा फलंदाज बाहेर ठरू शकला नाही. एक धाव मिळते 22 स्वरूपात. कुणाल पुन्हा गोलंदी मार्कवर. या वेळेला मोठा फटका लॉग ऑफच्या दिशेने. पॉपी चेंडू खाली येतोय. चांगला एफर्ट होतो मात्र चेंडू लॉग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पाहू शकता राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन दी राईज ऑन दी ऑफ. ओव्हर पिच डिलिव्हरी हाफ लिहून गेलं चेंडूला लॉफ केलं. ऑन दी राईज खेळला गेला एक अप्रतिम मेगा सिक्सर रणजित शक्कार. धाव संख्या 66 66 धावा. यावेळेस पुल केलं तर चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. वाईडिश मिड विकेट शत्रशक तैनात रोहित त्या ठिकाणी होता. थोडासा फ्लंबल होतोय. मात्र दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज जोपर्यंत फेकी येते. वन शॉटचा इशारा पंचांचा म्हणजे एकच धाव मिळेल आणि या एक धावाने धावसंख्या 67 या धावसंख्येवर आणि 68 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी एमसीसी वडवली संघासमोर. नवीन टॉस केला जाणार आहे. 27 फुट वर्सेस नरेश फुट. 27 फुट मोगरपाडा वर्सेस नरेश फुट वडवली या दोन संघादरम्यान सामना होईल. टॉस बॉक्समध्ये आपण जाऊया. ज्या ठिकाणी असेल आमच्या समोरचक संदीप मोरे. मी सन्माननीय देविदास भोईर साहेब या स्पर्धेचे आयोजक आणि रणजित फाउंडेशनचे संस्थापक देविदास भोईर साहेबांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करतोय. एका बाजूला नरीश स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला सतीय स्पोर्ट्स हे दोन संघ नगेच चेतेश येतोय आणि त्याचं हार्दिक स्वागत.
मी विनंती करतोय नरी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार संदीप होईर यांना विनंती करतोय आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. देवीदास भोईर साहेब इथे उपस्थित आणि चेतेश कर्णधार आणि दीपेश देखील देखतोय नरी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. चार षटकांचा सामना असेल. लगेच आपण पाहतोय की एक चांगलं लक्ष दिलं जात आहे ते फलंदाजी करणाऱ्या शेंडोबा स्पोर्ट्स या संघामार्फत एमसीसी स्पोर्ट्स कासारोळी या संघासमोर. कारण ज्या पद्धतीनं अपेक्षा होती त्याप्रमाणे अपेक्षा पूर्ती केली सलामीवीरांनी. त्यानंतर मधली फळी व्यवस्थित रचली गेली आणि शेवटचा कळस देखील साजेसे चढवला. एक चांगलं उद्दिष्ट एमसीसी स्पोर्ट्स कासारोळी या संघाला दिलं जात आहे. सचिन कदमकडून खूप अपेक्षा होता मात्र सचिन कदम अराउंड लेग त्रिपाचीच्या स्वरूपात बाद झाला आणि अपेक्षा भंग झाला. मात्र येणाऱ्या तदनंतर ज्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली ती कौतुकास्पद. आपण पाहतोय रणजित फाउंडेशन आणि रणजित स्पोर्ट्सचं एक आगळंवेगळं आयोजन. चौथ पर्व चौथ पुष्प चौथ वर्ष रणजित चषक 2018 स्पर्धा. एक वेगळ्या ढंगात एक वेगळ्या रंगात या स्पर्धेचं आयोजन. प्रत्येक बाजू अतिशय परिपक्वतेनं नटलेली दिसते या स्पर्धेमध्ये. खास आकर्षण आपण जर पाहतोय एक भव्य व्यासपीठ, त्यानंतर टॉस बॉक्स असेल, त्यानंतर प्रत्येक संघाला एक वेगळा आकर्षक जर्सी, त्यानंतर आपण पाहतोय की प्रत्येक संघाचा एक वेगळा आयकॉन एक वेगळा लोगो दिला जातोय आणि त्यानंतर त्या संघाच्या कर्णधाराची स्वाक्षरी देखील घेतली जाते. प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आणि त्यानंतर त्यांचे अभिप्राय देखील नोंद करून घेताना हे आयोजन. दीपेश हार्दिक स्वागत, चेतेश हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय आदरणीय देवीदास भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. चार षटकांचा सामना असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्या. एक षटक हे पॉवर प्लेच असेल. आर एफ एस आर एफ नरी स्पोर्ट्स कासारोळी संघाचा कर्णधार दीपेश नाणेफेक जिंकताय. तुमचं प्रथम या स्पर्धेत हार्दिक स्वागत आणि तुमचं अभिनंदन. नाणेफेक जिंकताय, काय निर्णय स्वीकारताय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारताय, एकंदरीत काय रणनीती असेल या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून? ते मैदानावर गेल्यावर काय ते आमच्या ठेवू. कुठला ट्रम्प कार्ड गोलंदाज तुम्ही पॉवर प्ले साठी युज करणार? संदीप आहे. संदीप साठी नक्कीच एक चांगलं ग्राउंड आहे, कारण आपण जर विकेटचा विचार केला तर अतिशय चांगली विकेट या मैदानावर आपण पाहतोय. आणि त्यानंतर हे जे आयोजन आहे, नियोजन आहे, कसं वाटतंय तुम्हाला? पहिल्यांदाच असं आयोजन म्हणजे पूर्ण घोडबंदर परिसरात झालेलं आहे, चांगलं आयोजन आहे. ही स्पर्धा खेळताना आपण पाहतोय एका बाजूला नरी स्पोर्ट्स, एका बाजूला सतीय स्पोर्ट्स. सतीय स्पोर्ट्स संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमच्या संघामार्फत प्रयत्न असेल? 40 ते 45. 40 म्हणजे एकंदरीत 10 धावा प्रति षटकामागे तुम्ही खर्च करणार आहात. ऑल द बेस्ट, थँक्यू. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. बिलकुल, मेरे साथ यहाँ पर सती स्पोर्ट्स के कैप्टन है चितेश. चितेश, अगर आप पहले टॉस जीते तो पहले क्या करना चाहते? फील्ड ही लेते. फील्ड लेते. इस वक्त आपके हिस्से में बल्लेबाजी आई है, तो कितने रनों की कोशिश रहेगी बनाने की? 60 के ऊपर ही. 60 के आसपास. पावर प्ले में दो पावर प्ले हैं, दो पावर प्ले में कितने रन जोड़ने की कोशिश करोगे आप? 30 के ऊपर ही. 30 के आसपास. और इस प्रतियोगिता के बारे में मैं जानना चाहूंगा आपसे. विकेट आपने देखी है, विकेट कितनी खूबसूरत बनाई गई है, और इस प्रतियोगिता के बारे में आपकी क्या राय है? अरेंजमेंट बहुत अच्छा है, साल ना साल कुछ तो कुछ चेंज देखने को मिलते हैं. बिल्कुल, बहुत ही बढ़िया टूर्नामेंट रखा गया है. थैंक यू सो मच, आपसे बात कर बहुत अच्छा लगा. चितेश, साइन करना है आपको, अपने लोगों के नीचे आपको अपना साइन करना है. दोनों ही टीमों को मैं रिक्वेस्ट करूंगा, आपको फोटो सेशन करना है इसी डाइस पर आकर. चलते हैं, मैच की शुरुआत हो रही है, टॉस हो चुका है. इसी बीच पहली गेंद लेकर सज्जे गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर. पुल किया, पावरफुल किया, वंडरफुल किया, ब्यूटीफुल किया, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए फरार. एवढी
क्या स्ट्रोक था, लाजवाब स्ट्रोक, थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया और उस पर चार रन। पहली गेंद का स्वागत गुड मॉर्निंग करते हुए, चार रन जरूर तोहफे में दिए हैं बल्लेबाज ने गेंदबाज को। अगली गेंद लेकर सज्ज होते हुए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर, नीलेश सामना करने के लिए सज्ज पूरी तरीके से, बल्लेबाज मोनिश अच्छे बल्लेबाजों की सूची में आते हुए। इस बार बेहतरीन कवर ड्राइव गेंद, सीमा रेखा पार, चार रनों के लिए फरार। बहुत ही बढ़िया स्ट्रोक का, बेहतरीन स्ट्रोक जरूर सहजत। आतापर्यंत 99 षटकार लागले या स्पर्धेमध्ये, 100वा षटकार कुठला फलंदाज मारतो पाहूया आपण। बेहतरीन स्ट्रोक, बेहतरीन लाजवाब स्ट्रोक का। एक और चौका अगर लगता है तो इनामी राशि जरूर मिल सकती है। इस बीच नजदीकी मामला हो सकता था लेकिन एक दूसरे को कॉल दिया, ये बहुत अच्छी बात है। बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन अब तक के देखने मिला है। साथ ही साथ मैं जरूर बताना चाहूंगा, इस प्रतियोगिता के चर्चे काफी ज्यादा हैं। इस वक्त वीडियो कॉल से इस मैच को देखते हुए गोटिया अंपायर हमें शुभकामनाएं दे रहे हैं इस प्रतियोगिता के लिए, और इस प्रतियोगिता को एक बेहतरीन प्रतियोगिता में शुमार करने की उनकी सोच जरूर नजर आती हुई। चलते हैं फिर से एक बार मैच की तरफ, रुक करेंगे। एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ, जीत के लिए लक्ष्य काफी बड़ा है। उस लक्ष्य को किस अंदाज में, किस तरीके से पूरा करना है, इसकी रणनीति बनाकर यहाँ पर MCC स्पोर्ट्स की टीम जरूर उतरती हुई नजर आई है। उन्हें पता है 66 रन पूरे करने हैं, और 66 रन अगर पूरे होते हैं तो इस प्रतियोगिता में ये पहली जीत हासिल करने वाली टीम बन जाएगी। इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास था, बिना लाइन और लेंथ में आकर स्ट्रोक को अंजाम देना चाह रहे थे, लेकिन बैट और बॉल की बिल्कुल मुलाकात नहीं, गेंद डॉट के रूप में जरूर डिलीवर होती हुई। इस डॉट के साथ साथ अच्छी वापसी की है, अच्छी लाइन और लेंथ में गेंदबाजी की है, और बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन जरूर देखने मिला है। बिल्कुल, अगली गेंद लेकर फिर से एक बार सज्ज होते हुए गेंदबाज, इस बार गति में परिवर्तन किया था, चेंज ऑफ पेस करने की प्रयास किया था। गेंद ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर की तरफ, अंपायर ने अपने हाथों को फहराया, इस गेंद को वाइड घोषित किया है। तो दोस्तों जरूर शुभेच्छा आती हुई अंपायर गोटिया की, जो कि वीडियो कॉल पर है इस प्रतियोगिता के लिए। थैंक यू सो मच अंपायर गोटिया। चलते हैं मैच की तरफ फिर से एक बार रुक करेंगे। गेंदबाज बहुत ही बढ़िया लय में गेंदबाजी कर रहे हैं, दो चौके लगने के बाद अच्छी वापसी की है, ये अच्छी बात है। इसी बीच ये गेंद, इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास था, मिस टाइमिंग स्ट्रोक, लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बीच फरार होती हुई, चार रनों के लिए। मोनिश पाटील आणि करण पाटील हे दोन फलंदाज खेळपट्टीवर आपल्या दिसत 12 धावा काढून खेळतोय। 5 चेंडूचा सामना केलेला आहे आतापर्यंत, 5 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या पोहोचलेली ती 13 या धावसंख्येवर। एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल MCC वडवली संघाची। इसी बीच अगली गेंद, इस बार पॉइंट के क्षेत्र में खेलने का प्रयास, हाथों से कैच छटका और छूटा, एक जीवनदान जरूर यहां पर बल्लेबाज को मिलता हुआ, और इस जीवनदान का कितना फायदा उठाएंगे ये देखने वाली बात जरूर होगी हेमंत। इसी के साथ एक ओवर की समाप्ति होती हुई, एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दो आंकड़ों में दर्शाता हुआ 14 रन बिना कोई विकेट गंवाए, ये अच्छी शुरुआत है। एक्शन रिप्ले में हम जरूर देख सकते हैं कि किस अंदाज में खेला गया था स्ट्रोक, बिल्कुल गेंद पर नहीं आए थे, बैट का ऊपरी लगा पॉइंट के क्षेत्र में गेंद, एक लॉलीपॉप कैच कहा जा सकता है, लेकिन इस वक्त लॉलीपॉप हाथों से कैच छूटता हुआ जीवनदान जरूर मिलता हुआ। इसी के साथ एक ओवर की समाप्ति, 14 रन हो चुके हैं, और विकेटों की अगर बात करें तो अब तक के MCC ने कोई विकेट नहीं गवाया है। क्या कहना चाहेंगे हेमंत? निश्चितच एक षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण बघितलं, एक शेवटच्या चेंडूवर झेल सुटल्यानंतर मात्र जीवनदान मिळालेलं आहे ते म्हणजे मोनिश याला। मोनिश पोहोचले तो
14 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या सुद्धा 14 सहा चेंडूचा सामना मोनिश याने केला होता. एक वाईट चाहिए धाव आली होती म्हणजे 13 धावसंख्येवर खेळतोय. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर देताना दिसतो आपल्याला या ठिकाणी एमसीसी स्पोर्ट वडवली संघ सुद्धा. दुसरं षटक टाकण्यासाठी येतो राहुल. त्याच्या हातामधून झेल सुटला होता तोच राहुल या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय. स्ट्राईकवर फलंदाज पुन्हा एकदा मोनिश स्ट्राईकवर दिसला. अद्याप पर्यंत स्ट्राईक मिळालेला नाही कॅप्टन करण याला. कॉलेज चेंडूकडून मारा करेल गोलंदाज राहुल. इसी बीच अगली गेंद इस बार शॉर्ट पिच गेंद थी पुल किया है लेकिन पावरफुल नहीं. गेंद काफी समय तक के हवा में कैच पकड़ने की कोशिश जरूर की थी लेकिन मैं जरूर बता दूं अगर कैच की अगर हम बात कर रहे हैं तो इस प्रतियोगिता में सबसे सुंदर कैच कैच ऑफ द टूर्नामेंट अगर किसी के हाथों में वो कैच आई है तो उसका नाम है गब्बर. दिलीप नाम है लेकिन प्यार से उन्हें गब्बर कहा जाता है. बिल्कुल क्या कैच पकड़ी थी कल की कैच की अगर हम बात करते हैं लाजवाब कैच थी. निश्चितच अप्रतिम झेल पकड़ा होता मिड विकेट की दिशा ने कालच्या दिवसामध्ये. इसी बीच अगली गेंद इस बार कदमों का इस्तेमाल किया फ्रंट फुट पर निकलकर बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे. गेंद कारपेट के सहारे खेली गई. एक रन तेजी के साथ पूरा किया दूसरा लेना चाहते हाना के इशारे नजदीकी मामला हो सकता था लेकिन रनिंग बिटवीन द विकेट की अगर बात करें तो काबिले तारीफ रही सुंदर थ्रो आया था लेकिन थ्रो की अगर बात करें तो थोड़ा सा देर सवेर थ्रो आता हुआ बल्लेबाज देख सकते हैं पॉपिंग क्रीज के अंदर घुस चुके थे. आजकल यही हमने देखा है कि बल्लेबाज कंधों पर लेकर बल्ला दौड़ते हैं ना कि ग्राउंड करते हैं. यहां पर शैलेश जी बोईर साहब की तरफ से इनामी राशि आती हुई. 3 गेंदों में 3 सिक्स अगर लगाते हैं मोनिश तो उनके लिए 1,000 रुपए रोक रकम की इनामी राशि जरूर दी जाएगी. तो दोस्तों बिल्कुल यही मान लेते हैं कि हमारे भी बाजू में एटीएम लग चुका है आपके अंदर हुनर है तो आप कैश कराइए. इस बीच ये गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर गेंद को किया था. चतुराई भरी गेंदबाजी की थी बल्लेबाज थोड़ा सा सफल होकर खेलना चाह रहे थे. चलिए एक रन जरूर मिलता हुआ एक रन से ज्यादा कुछ नहीं. स्कोर बोर्ड पर नजर डाले तो स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 19 रन बिना कोई विकेट गवाए. मोनिश के लिए इनामी राशि है 1,000 रुपए की. 3 गेंदों में 3 सिक्स लगाते हैं तो 1,000 की इनामी राशि उनको मिल सकती है. बिल्कुल निश्चितच याच्या अगोदर बघितलं तर पंकज यांनी लागोपाठ 3 षटकार मारले होते आणि किसन नाना स्पोर्ट टेमकर संघाचं यांनी लागोपाठ 3 षटकार मारले होते. नाना स्पोर्ट्स के किसन जिन्होंने 3 गेंदों में 3 सिक्स लगाकर अपनी टीम को जीत का जश्न मनाने का मौका दिया था उसी मैच में 3 गेंदों पे 3 सिक्स जड़ने वाले जो बल्लेबाज थे उनका नाम था पंकज गोंदले. इसी बीच अगली गेंद लेकर फिर से एक बार सज्ज होते हुए इस बार शॉर्ट पिच गेंद थी पुल करने का प्रयास. गेंद काफी समय तक लग के हवा में खिलाड़ी गेंद के नीचे खूबसूरत कैच विकेट का पतंग. पहली सलामी बल्लेबाजी की जोड़ी टूटी हुई चकनाचूर होती हुई. करण हा 0 या धावसंख्येवर बाद होते संघाचा कर्णधार. बघूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये कुठल्या प्रकारे हा झेल टिपला होता. 19 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. बिल्कुल एक्शन देख सकते हैं गेंदबाज का काफी खूबसूरत एक्शन था. थोड़ा सा सफल होकर खेलने का प्रयास था लाइटली ऑफ ब्रेक गेंद को किया था गेंदबाज ने. मिस टाइमिंग स्ट्रोक रहा गेंद काफी समय तक लग के हवा में. 2 खिलाड़ी गेंद के नीचे जरूर नजर आए थे लेकिन एक ने हिम्मत दिखाते हुए इस कैच को लपका और पहले विकेट का पतंग होता हुआ एमसीसी स्पोर्ट्स की टीम का. स्कोर अच्छा है 19 रन है. दूसरा ओवर प्रगति पथ पर है और 68 रनों का अगर यहाँ पर पीछा करती हुई ये टीम नजर आ रही है.
बिल्कुल, यहाँ पर अगर 68 रन आपको बनाने हैं, मुकम्मल करने हैं, तो लगभग हर ओवर में आपको 13.50 की औसत से बल्लेबाजी करनी होगी अगर एमसीसी को इस प्रतियोगिता में बने रहना है तो। इस बीच ये गेंद, इस बार तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, गति में कंट्रोल जो चीज होती है उसका जरा सा भी मिश्रण नहीं दिखा। गेंद ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर की तरफ, अंपायर ने अपने हाथों को फहराया, इस गेंद को वाइड घोषित किया है। अतिरिक्त रनों में एक रन जरूर शुमार होता हुआ और स्कोरबोर्ड पर फेरबदल जारी है। स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 20 रन, 20 रन हो चुके हैं, एक अच्छा स्टार्ट मिल चुका है, दूसरा ओवर प्रगति पथ पर है। इसी बीच ये गेंद इस बार पुल किया है, गेंद जाती हुई डीप मिड विकेट की दिशा में, खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ। एक्शन रिप्ले मध्ये कुठल्या प्रकारे झेल टिपला होता, राइट आर्म ओव्हर द विकेट, समारा अतिशय चांगली गोलंदाजी, एक्शन ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडासा इन स्विंग होताना दिसला आणि ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न पुल केला होता मिड विकेटच्या दिशेने, मात्र मिड विकेटच्या एरियात केल करू शकला होता चेंडू आणि अतिशय सुरेख झेल टिपला आणि मोनिश सारखा फलंदाज 10 चेंडूचा सामना केला, 18 धावसंख्येवर बाद झालेला आहे। बिल्कुल, मोनिश ने अच्छी बल्लेबाजी की है, लोगों का दिल, जो दर्शक आए हैं उनका दिल जीतने की कोशिश की है। चलिए, छोटी सी पारी थी, सजी हुई पारी थी, लेकिन कैच की अगर बात करें तो यहाँ पर बहुत ही लाजवाब कैच जरूर देखने मिला है। एमसीसी की अगर हम बात करते हैं तो एमसीसी ने पहले यहाँ पर गेंदबाजी की थी और गेंदबाजी करने के बाद लक्ष्य उन्हें मिला 68 रनों का। चेंडूबाज स्पोर्ट्स के बल्लेबाजों ने होनहार बल्लेबाजी का प्रदर्शन किया, अच्छा टारगेट एक सेट किया है, एक फाइटिंग स्कोर सेट किया है। इस वक्त सबकी निगाहें यहाँ पर, मैं ज़रूर कहूँगा कि सुशांत मुकादम पर रहेंगी, क्योंकि ये एक ऐसे खिलाड़ी हैं, कूल माइंड, मैं वाकई में हेमंत मैं आपको बताना चाहूँगा, इस खिलाड़ी का रहने का तरीका, स्वभाव काफ़ी शांत पूर्वक है। आजकल हमने देखा है टेनिस क्रिकेट में बहुत से बड़े सितारे भी होते हैं लेकिन उनका एटीट्यूड काफ़ी अलग होता है। सुशांत की अगर हम बात करें, अच्छे खिलाड़ी भी हैं लेकिन बहुत ही बेहतरीन इंसान भी हैं। इसी बीच ये गेंद शॉर्ट पिच गेंद करने का प्रयास किया था, आशा भरी निगाहों से अंपायर की तरफ देखा लेकिन अंपायर पे कोई खासा असर नहीं, गेंद डॉट के रूप में रही और इस डॉट के साथ साथ दो ओवरों की समाप्ति होती हुई, दो ओवरों की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 20 रन, 2 विकेटों के नुकसान के बाद बची हुई 18 गेंदें शेष हैं और जीत के लिए 38 रनों की जरूरत है, तो 38 रन बनाने मुश्किल होंगे, माफ कीजिए 48 रन और बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए। और देख सकते हैं मोनिश पाटिल आए थे पहले बल्लेबाजी के लिए, सलामी बल्लेबाज के रूप में अच्छी बल्लेबाजी की, अब यहां पर रणनीति तैयार करती हुई नजर आ रही है, बिल्कुल कहा जा सकता है फील्डिंग यूनिट टीम। दो ओवर की समाप्ति हो चुकी है, हेमंत जी क्या कहते हैं? निश्चित, दोन षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर जवळजवळ 6 ते 7 धावांनी मागे पडलेले एमसीसी वडवली संघ, जवळजवळ 2 गडी सुद्धा बाद झालेले आहेत, सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूचा रस्ता दाखवलेला आहे तो म्हणजे नरेश पोट वडवली संघाने। उर्वरित जर आपण बघितलं तर 3 षटकं शिल्लक आहेत आणि 3 षटकांमध्ये विजयासाठी तब्बल 48 धावांची आवश्यकता असेल। आता जर आपण बघितलं शेजाद तर कमीत कमी एका षटकामध्ये 16 धावा येणं फार गरजेचं असेल। वेलकम, सुस्वागतम, आपका हार्दिक स्वागत रणजित चषक 2016 में, आने वाले वक्त में इनकी भी एक 18 में, यस, साथ ही साथ आने वाले वक्त में इनकी भी एक टूर्नामेंट है, बेहतरीन टूर्नामेंट रखी है, मार्च के महीने में नाइट टूर्नामेंट जरूर हमें देखने मिलेगी 8 तारीख से एमसीसी के ग्राउंड पर। चलते हैं मैच की शुरुआत जरूर करेंगे, मैच का आगाज जरूर करेंगे। दोस्तों आप देख रहे हैं आज यहाँ पर सभी गाँव की टीम खेल रही है, कासरवली गाँव की टीमें आज परफॉर्मेंस करती हुई यहाँ पर नजर आ रही है। तो दोस्तों आप देख रहे हैं रणजीत चषक, आए हुए सभी दर्शकों का और वीआईपी डाइस पर बैठे हमारे मुख्य अतिथियों का हम हार्दिक स्वागत करते हैं। आज का दिन यानी डे 3 आप देख रहे हैं, कल के दिन की अगर बात करें तो कल के दिन वर्तक नगर की एक टीम बेहतरीन परफॉर्मेंस करती हुई जा पहुंची है सुपर 4 में। इस बार सम्मानजनक स्ट्रोक था, हल्के हाथों से खेलने का प्रयास था, 1 रन जरूर पूरा किया है, ये चतुराई भरा गेम है। बिल्कुल, यहाँ पर सुशांत के हाथों में जितनी ज्यादा स्ट्राइक रहेगी उतना ज्यादा रनों का अंबार जो है रखा गया है, 68 रनों का अंबार ये पार करने में सुशांत मुकादम का एक अहम रोल होगा। निश्चित, बघितलं एक फक्त सिंगल कवर काढून स्ट्राइक
रोटेट केली जाते सुशांत साठी. हवा जर आपण बघितली उजव्या फलंदाजाला साथ देणे ऍडव्हान्टेज आहे या वेळेला आपण बघितलं सुशांत साठी बघूया. आणि सुशांत हा एक फलंदाज आहे जो अटॅकिंग फलंदाज आहे, मोठे फटके मारण्यामध्ये माहिर फलंदाज आहे आणि त्या मोठ्या फटक्यांची सध्या एमसीसी स्पोर्ट वडवली संघाला आवश्यकता आहे. बिल्कुल सुशांत मुकादम इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं, इन पे ही सभी की निगाहें हैं, खिलाड़ियों की निगाहें इन पर ही टिकी हुई हैं क्योंकि ये अच्छे खासे फॉर्म में हैं, इन फॉर्म बैट्समैन हैं. इसी बीच ये गेंद, इस बार करारा प्रहार, गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार और ये चेंडू सीमा रेखा पार षटकार. और इस छह रन के साथ साथ इस प्रतियोगिता का सवा सिक्सर लगता हुआ सुशांत मुकादम के बल्ले से. क्या बात है, क्या बात है, परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट प्लेसमेंट, ताकत का थोड़ा सा कॉम्बिनेशन जरूर देखने मिला और गेंद पर मोहर लगती हुई छह रनों के लिए. इसलिए इनको स्ट्राइक दी गई है, उन्हें पता है कि ये बल्लेबाज विकेटों पे खड़ा रहा तो रनों की रन संख्या तेज होगी. इस बार एक और प्रहार, गेंद डीप मिड ऑन बाउंड्री के बाहर छह रनों के लिए. जबरदस्त फलंदाजी सुशांत, त्याची अटॅकिंग फलंदाजी, बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन फटके. या वेळेला आपण बघितलं तर वाईड ऑफ फॉल लॉंगांच्या डोक्यावरून खेळला होता चेंडू, बघितलं पण स्लॉटमध्ये मिळाला होता अप्रतिम फटका, ऑन द राईट चेंडू खेळला होता वाईड ऑफ फॉल लॉंगांच्या दिशेने. म्हणजे स्ट्रोक देखील, स्ट्रोक की जितनी प्रशंसा की जाय उतनी कम. बिलकुल गेंद पर निगाहें टिक चुकी हैं, फुटबॉल की तरह गेंद अब इन्हें नजर आ रही है, बहुत ही बेहतरीन. इसी बीच ये गेंद, इस बार आड़े बल्ले से प्रहार करने की कोशिश की थी, एक रन चहलकदमी करते हुए पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने, एक रन से ज्यादा कुछ नहीं. स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं, स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 34 रन, यही कहा जा सकता है कि आधी मंजिल पार हो चुकी है और आधी मंजिल अभी बाकी है. 14 गेंदें शेष हैं, जीत के लिए 34 रनों की जरूरत है और इस वक्त में सुशांत मुकादम जैसे बल्लेबाज विकेटों पर टिके हुए हैं, रुके हुए हैं, ये अच्छी बात है एमसीसी स्पोर्ट्स की टीम के लिए. क्या बात है, लाजवाब बल्लेबाजी, लाजवाब गेंदबाजी. तो दोस्तों यह है रंजीत चषक 2018, सीजन चौथा चलता हुआ और चौथे सीजन में जो मैचेस हमने देखी हैं लाजवाब मैचेस रही हैं, जितनी तारीफ की जाए उतनी कम होगी हर मैच की. इस बार फुल लेंथ गेंद थी, जोरदार अपील, हाना के इशारे, स्ट्राइक रोटेट करने की चाहत जरूर जताने की कोशिश की थी लेकिन सुशांत मुकादम ने कोई यहां पर एफर्ट नहीं दिखाया, स्ट्राइक अपने पास नहीं ली. उन्हें पता है कि अंतिम और आखिरी गेंद एक शेष है, अगर इस गेंद पर बल्लेबाज कुछ बड़ा स्ट्रोक लगाते हैं तो सुशांत मुकादम दूसरे हैंड पर खड़े हैं, वो दूसरे हैंड से प्रहार करने की जरूर कोशिश करेंगे. इस रणनीति के अनुसार यहां पर बल्लेबाजी देखने जरूर मिल रही है और एमसीसी एक अच्छी टीम है, उसी तरीके से शेंडोबा स्पोर्ट्स बेहतरीन टीमों की सूची में शुमार. इसी बीच ये गेंद, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक कर बैठे, शॉर्ट मिड ऑफ पर कैच को लपका गया, विकेट का पतंग होता हुआ, इसी के साथ तीन ओवरों का कोटा समाप्त होता हुआ. ये पन्ना पाहू शकता, बघितला पन्ना ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, बॅकफुट गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने, मात्र शॉर्ट वाइड ऑफ मिड ऑफच्या दिशेने, शतरक्षक होता त्याच्या हातामध्ये सरळ झेल जातोय आणि फलंदाज या ठिकाणी कुणाल हा बाद. हमारे देख सकते हैं तीन ओवर की समाप्ति हो चुकी है, रमाकांत ठाकुर जो कि ड्रिंक्स ट्रॉली ऑपरेटर हैं इस वक्त ग्राउंड के बीच में लेकर ट्रॉली को गए हैं और अच्छे खिलाड़ी भी हैं और आज के दिन हम रंजीत स्पोर्ट्स के जो खिलाड़ी हैं जिन्होंने इस ग्राउंड को 15 दिन तक के बनाने में जो उनका योगदान रहा है आज अंतिम और आखिरी मुकाबले में हम उन्हें जरूर देखेंगे, उनका मुकाबला यहाँ पर खेला जाएगा रंजीत स्पोर्ट्स वर्सेज बिल्कुल आज के दिन हम यहाँ पर एक्शन में देखेंगे रंजीत स्पोर्ट्स की टीम को. रंजीत स्पोर्ट्स का मुकाबला होगा राजू स्पोर्ट्स के साथ, दोनों ही टीमें
दिग्गज टीमों की सूची में है, दोनों ही टीमें काफी नामी ग्रामी टीमें हैं। साथ ही साथ चलते हैं कमेंट्री बॉक्स में, थोड़ी सी फेर बदल करेंगे आने वाली 12 गेंदों के लिए। मेरे साथ जुड़े थे बिल्कुल हेमंत पाटिल। आने वाली 12 गेंदों में क्या होगा, क्या नहीं होगा, क्या दृश्य होगा मैच का, सुनते हैं हेमंत पाटिल की जबानी। वेलकम हेमंत जी। धन्यवाद शहजाद शेख। 34 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर उर्वरित 2 षटकामध्ये 34 धावांची आवश्यकता। जर आता आपण आस्किंग रन रेट पाहिला तर 17 घरामध्ये प्रत्येक षटकामध्ये 17 धावा जमवाव्या लागतील एमसीसी वडवली संघाला, तरच विजय होऊ शकतोय। आणि जर आपण बघितलं तर सुशांत सारखा जर फलंदाज, ज्या फलंदाजाने 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा कुठल्या, तो फलंदाज जर असेल तर निश्चितच या धावा होऊ शकतील। गोलंदाज गुलंदी मार्कवर, यावेळेस आपण बघितलं ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू व्हाईटचा इशारा करतात पंच, एक धाव मिळते, एक धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 35 या धावसंख्येवर। 35 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। एमसीसी वडवली वर्सेस सिंडोबा स्पोर्ट, फक्त 8 मिनिटाचा वेळ बाकी आहे तुम्हाला ही 2 षटक पूर्ण करण्यासाठी, लक्षात घ्या सिंडोबा स्पोर्ट। इसी बीच अगली गेंद लेकर सज्ज होते हुए गेंदबाज फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर, इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर की तरफ गेंद को किया था, गेंद डॉट के रूप में। दीपेश क्या लगता है कौन सी टीम जीत हासिल करेगी? अभी तो कुछ बता नहीं सकता, दोनों टीम के पास जो फील्डिंग करे उसके पास भी बॉलर है, बैटिंग के हिसाब से बोला तो सुशांत मुकादम स्ट्राइक पे, कुछ भी हो सकता है। ओवर टू कमेंट्री बॉक्स, ये थे दीपेश। राहुल पुनः गोलंदाज मार्कवर, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन बनवू शकला नाही, चेंडू जातो मिड विकेट रिजनला, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न होईल, थोडासा फ्लंबल होते आहे आणि मिस फिल्डिंग झालेली आहे। 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 37 या धावसंख्येवर। 37 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। 68 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे आज या एरियातील संघ आपल्याला ऍक्शन मध्ये दिसणार आहेत, आणि आज निश्चितच मिस करतील ते म्हणजे ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवलेली आहे रणजित भोईर याला। रणजित भोईर याचा जर आपण विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू होता रणजित स्पोर्ट्स संघाचा, याच्या अगोदर रणजित स्पोर्ट्सचं नाव तुकाई स्पोर्ट वडवली असं होतं त्या वेळेला। इसी बीच अगली गेंद लेकर सज्ज होते हुए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर, इस बार शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया है गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, खूबसूरत कैच विकेट का पतन होता हुआ। हो हो, अब टेंशन, सुशांत मुकादम जैसे खिलाड़ी आउट हो चुके हैं। दोनशे 14 स्ट्राइक रेटने हा फलंदाजी करणारा फलंदाज 7 चेंडूमध्ये 15 धावा काढून बाजले, 2 षटकार मारले होते सुशांत मुकादम याने, राहुल यांनी झेल टिपला होता आणि बाद केला होता अतिशय पहिला पण अप्रतिम असा झेल टिपला होता। हा चेंडू बघितला थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, हॅटा मोद विकेटचा मारा, शॉर्ट पिच चेंडू हुक केलं होतं चेंडूला डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगच्या दिशेने, शतक त्या ठिकाणी तैनात होता सीमाल शजवल सरन हातामध्ये चेंडू होते, सुरेख झेल टिपला होता आणि फलंदाज बाद। हेमंत इस वक्त देखा जा सकता है कि एमसीसी के खेमे में थोड़ी सी उदासी छाई हुई है। गोलंदाज राहुल यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला जातोय, व्हाईटचा इशारा पंचांचा, एक अतिरिक्त धाव मिळते, धाव संख्या पोहोचते ती 38 या धाव संख्येवर। 38 हे डीजे आमचे ज्याने अतिशय चांगलं रंग भरलेत आमच्या या स्पर्धेमध्ये। रणजित चषक 2018 आपण पाहतोय, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत। राहुल पुन्हा गोलंदाज मार्कवर, राईट आम होतो विकेटनी, या वेळेला खेळला तो अंधेरा आहेच, बॉल बॅक ड्राईव्ह होता, मिड ऑफला चेंडू जातोय, गडी बाजूची शक्यता, डिरेक्ट हिट लागत जातो आणि फलंदाज बाद। थैंक यू डीजे संदीप। मेरे साथ यहाँ पर सुनील भाऊ हैं, एक अच्छे एंकर भी हैं। संदीप भाऊ मैं जरूर पूछना चाहता हूँ मैच के सिचुएशन के हिसाब से क्या लगता है कौन सी टीम जीतेगी? निश्चित या ठिकाणी सुनील भाऊ आहेत, त्यांचा विचार ऐकून घेऊया आपण। संघासाठी आपण बघितलं उर्वरित 30 धावांची आवश्यकता असेल आणि चेंडू शिल्लक 8 चेंडू मध्ये 30 धावा
आठ चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता नक्कीच. मात्र आता पारडं झुकलंय ते नक्कीच चेंडू संघाच्या बाजूने. तरी मात्र बघूया अजून आठ चेंडूमध्ये एखाद्या चमत्कारी जर फलंदाजी झाली. कालची दिवशी जर बघितलं आपण कुणाल स्पोर्ट्स वाघवेल आणि टेमगर स्पोर्ट्स नाना या संघादरम्यान जी लढत झाली होती तसेच काहीतरी चमत्कारी जर झालं तर काहीतरी वेगळं चित्र इथं बघायला मिळेल. थँक्यू सो मच भाऊ. ये हमारे सुनील भाऊ थे. बिलकुल इनका आशीर्वाद सिर्फ हम पे रहे यही हम चाहते हैं. और बिल्कुल जिस अंदाज में उन्होंने कहा कि कुछ चमत्कार होगा तो ही कुछ बात बनेगी. यावेळेला इनसाइड आउट करून खेळला जातो चेंडूला. एक्स्ट्रा काबारी जनला शत्रक्षेत त्या ठिकाणी कुठला एंड होता. चेंडू सीमारेषा जवळ अडवण्याचा प्रयत्न मात्र सीमारेषा बाहेर जातोय. चार धावांसाठी चौकार. आपण अतिशय चांगल्या प्लेसमेंट मध्ये हा फटका खेळ उपडला होता. अडवण्याचा चांगला प्रयत्न मात्र चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. चार धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचली 43 या धावसंख्येवर. आणखीन जर आपण बघितलं तर जवळजवळ 25 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. चेंडू शिल्लक 7 चेंडू आणि 25 धावा. ह्या चेंडू जर मोठा फटका आला तर अंतिम चेंडू मध्ये इक्वेशन थोडस कमी होऊ शकते एमसीसी समोर. लास्ट बॉल टू गो. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. निदर्शनची समाप्ती षटकाची सुद्धा समाप्ती होते. तर चार षटकाची समाप्ती आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावर अंतिम एक चेंडू षटक शिल्लक. बघितलं आपण ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता थोडस कट झाला होता मात्र लेग स्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. एक षटक शिल्लक आणि एक षटकामध्ये जिंकण्यासाठी प्लीज फील्डिंग युनिट टीम देखिए समय के मामले में आप थोड़ी सी पीछे हो. इस वक्त में अगर समय को लेकर पेनल्टी लगती है तो आपको भारी पड़ सकती है. इसलिए मैं प्लीज रिक्वेस्ट करूंगा फील्डिंग यूनिट टीम कैप्टन आपके पास कम समय बचा है तो इसलिए प्लीज बी फास्ट. देखिए आज के दिन हमें काफी मैचेस कराने हैं. आप लोगों का सहयोग आप लोगों का सपोर्ट इस प्रतियोगिता के लिए सबसे ज्यादा महत्वपूर्ण होगा. निश्चित सुवर्ण संधि या ठिकाणी योगेश पाटील याच्यासाठी सुद्धा पारितोषिक लागले जातील. ये जर 25 धावा पूर्ण केल्या तर 1000 रुपयाचा रोख रक्कम प्रसाद तरे यांच्याकडून लागू होईल. इसके बाद का जो दोनों ही टीमों के बीच मुकाबला है दोनों ही टीमें अपनी प्लेइंग लिस्ट हमें लाकर आपको कमेंट्री बॉक्स पे देनी है. कंपल्सरी है प्लेइंग 11 लिस्ट आपको देनी है. जोपर्यंत प्लेइंग लिस्ट नाही सामना चालू होणार नाहीये. पूल केला तो चेंडूला मिड विकेटच्या दिशेने एफएनएस शॉट. 6 धावांसाठी षटकार. वन स्ट्रोक. आवश्यकता इस वक्त इनामी राशि आती हुई 1000 इंडियन रुपीज 20 अमेरिकन डॉलर्स 3 कंटिन्यू 6 लगते हैं तो योगेश के लिए यहाँ पर इनामी राशि रखी गई है. निश्चितच पुन्हा एकदा अमेरिकन शैलेश जी भोईर साहेब की तरफ से. यावेळेस अतिशय चांगला फ्लिक शॉट चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फलंदाजी फलंदाज योगेश द्वारा. बघू शकता यावेळेस साईड बदलून गोलंदाजी केली होती. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा शपल क्रॉस. पायावर चेंडू होता पायाच्या समोरून फ्लिक केला होता चेंडूला डीप स्कोर लेग बाउंड्रीच्या दिशेने सीमारेषा बाहेर. कुठल्या प्रकारची संधी नव्हती शतरक्षकाला. अतिशय चांगला फटका. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आणि 4 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. मॅच का रुख पूरी तरीके से हेमंत बदल चुका है. एक दो बड़े स्ट्रोक ने मैच का रुख बदल दिया है. यही कहा जा सकता है कि दोनों ही टीमों के बीच ये मैच 50-50% नजर आता हुआ. क्या पता अब यहाँ पर किसका लक साथ दे दे. निश्चित सामना आता बदलू लगेगा असं वाटायला लागले का फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकू लागलेला आहे. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा गोलंदी मार्कवर आकाश. यावेळेस फोर्स केला तो चेंडूला लॉंगाच्या दिशेने चेंडू येतोय. शत्रक्षक तैनात. एक धाव पूर्ण दुसरी धावचा प्रयत्न. स्ट्राइक एंड थ्रो गडी बाजूची शक्यता आणि फलंदाज योगेश धावची जुरमेने बाद.
एक चेंडू शिल्लक आणि विजयासाठी तीन चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असेल. निश्चितच एक चेंडू मध्ये 10 धावा सुद्धा काल आपल्याला पाहायला मिळाला होत्या. यहां पर इनामी राशि आती हुई 2000 रुपए कैश, 20 अमेरिकन डॉलर. अगर नए बल्लेबाज जो हर्षद भोईर गए हैं बल्लेबाजी की कमान पर, उनके लिए ये इनामी राशि. शैलेश जी भोईर साहब की तरफ से ये सुनहरा मौका है. अगर हर्षद भोईर ने इस मैच को जीत में तब्दील कर दिया, तीन गेंदों में मैच की रिजल्ट को फेर बदल कर दिया, तो यहां पर 2000 कैश और 20 डॉलर अमेरिकन. दोन षटकार मारले तर शिकू भोईर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचा पारितोषिक. तीन चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. स्ट्राइक वर फलंदाज हर्षद यावेला अंधराज केला तो चेंडू वाइड ऑफ लॉगच्या दिशेने, मात्र शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. सुरेख जलदीपला जातो ऑस्ट्रेलियन स्टाईल ने आणि फलंदाज बाद. दोन चेंडूवर दोन मोठे फटके आहे आपण पाहू शकता. फुल टॉस लॉग ऑन, फुल टॉस चेंडू होता. लॉग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र लॉग ऑनची एरिया क्लिअर करू शकला होता चेंडू. तिथला शत्रशकाने सीमारेषे जवळ प्रथम झेल टिपला आणि फलंदाज या ठिकाणी बाद. हर्षद शून्य धावसंख्येवर बाधून तंबू मध्ये परतो नवीन फलंदाज बॉबी. दोन चेंडू शिल्लक आणि दोन चेंडू मध्ये विजयासाठी तब्बल 14 धावांची आवश्यकता. आता जर कुठला एक्स्ट्रा चेंडू नाही पडला तर विजय होऊ शकतोय. शत्रशंक करणारा संघ तो म्हणजे शिंडोबा स्पोर्ट वडवली संघ. दोन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज बॉबी नॉट स्ट्राइक हँड वर, स्ट्राइक वर फलंदाज नयन आहे. दोन चेंडूचा सामना केलेल्या नयन यांनी 4 या धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाज आकाश गोलंदी मार्क वर. या वेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळला जातोय चेंडू. वाईड ऑफ, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर च्या मधून जातोय. सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी चौकार. एक चेंडू शिल्लक आणि एक चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. काय म्हणशील शहजाद? एक चेंडू आणि 10 धावा, एक बॉल 10 रन. जिस तरीके से यहां पर बात की जाए वाघबिल का जो मैच हुआ था, इस बार चलिए 6 रन, यानी इस मैच को सिर्फ और सिर्फ 4 रनों से हारा है. ये 4 रन ये गलतियों की वजह से मिले थे और ये 4 रनों की वजह से ये मैच को एमसीसी स्पोर्ट्स हारती हुई नजर आई. कॉन्ग्रेचुलेशन शेंडोबा स्पोर्ट्स, आप अगले दौर में जरूर पहुंचते हुए.